नमस्ते, श्री परमज्योती कल्कींची श्री अमा भगवानांच्या माध्यमातून प्रकट झालेली शिकवण आपण बघूया. माणसाचे तथाकथित दुःख म्हणजे फक्त दुःखापासून पलायन करणे आहे. मी राधा त्रिशूर येथे राहते. गेल्या काही महिन्यापासून मला श्वासाचा प्रचंड त्रास होत होता, त्यामुळे मला रात्री नीट झोपताही येत नव्हते. माझी शेजारीण सिंधू हिने मला आलय दर्शनाची लिंक दिली व श्री परमज्योती कल्कींना सतत प्रार्थना करायला सांगितली. श्रीमूर्तीसमोर पाण्याचा एक ग्लास ठेवून प्रार्थनेनंतर मी ते पाणी प्यावे असेही मला सांगण्यात आले. या सल्ल्याचे मी 21 दिवस अत्यंत श्रद्धेने पालन केले. अचानक माझी घरघर पूर्णपणे थांबली आणि आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे. धन्यवाद हे माझे प्रियतम आरोग्य प्रदाता श्री परमज्योती कल्की. हा दुसरा चमत्कार. मी सावित्री त्रिशूरमध्ये राहते. माझ्या मुलीला तिच्या पतीबरोबर काही समस्या होत्या. असहाय्य होऊन त्यांचे पती पत्नीचे नाते ठीक होण्यासाठी मी आलय दर्शनात प्रार्थना केली. माझी मुलगी जेव्हा मला भेटायला आली तेव्हा तिने सांगितले की तिच्या पतीच्या तिच्याबरोबरच्या वागणुकीत खूप सकारात्मक बदल झाला होता. इतकेच नाही तर तिच्याही त्याच्याबद्दलच्या दुःख व मानसिक आघाताच्या भावना पूर्णपणे हील झाल्या होत्या. त्यांचे नाते चांगले होण्यासाठी तुम्ही त्यांना अनुग्रह दिलात त्यासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती कल्की.